तब्बल 2.5 वर्षांनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर दाखल झालेत. मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीला पोहोचले. महसूल, पोलीस तसंच महापालिका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. दिवसभरात 3 मॅरेथॉन बैठकांनंतर मुख्यमंत्री राजे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचं उद्घाटन करणार आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी नामकरण सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार हे देखील उपस्थित आहेत. 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री जळगावच्या दौऱ्यावर आले असून आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मुख्यमंत्र्यांचा जळगावात धावता दौरा असल्याचं बोललं जात आहे.